अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार असलेला सरफराज जहागीरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एका धार्मिक मिरवणुकी दरम्यान जातीय तेढ निर्माण होईल असं कृत्य केल्या प्रकरणी अहमदनगर शहरातील मुकुंदनगर येथील रहिवासी सरफराज जहागीरदार याला गेल्या 4-5 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता तडीपार करण्यात आलं होतं. सरफराज जहागीरदार याच्यावर तडीपारीची कारवाई केलेली असतानाही अहमदनगर शहरात तो लपून छपून वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान त्याचा शोध घेत असताना कोतवाली पोलिसांनी सरफराज जहागीरदार याला अहमदनगर शहरातील जुनी महानगरपालिकेसमोर जमजम हॉटेलच्या आवारातून ताब्यात घेतलंय. तर 2 वर्षाकरिता अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार असलेला सरफराज जहागीरदार याला दुपारच्या सुमारास जुनी महापालिका अहमदनगर या परिसरातून ताब्यात घेतलं असून कोतवाली पोलीस ठाण्याच्या शोध पथकानं ही मोठी कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.